माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये गुरुवारी स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्वच्छता अभियानाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली. दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या वतीनं 1 ते 10 जून दरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानाअंतर्गत प्रभाग 3 येथे स्वच्छता अभियान उत्स्फूर्तपणे झालं. या अभियानात भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भाजप नेते वासुदेव घरत, साजिद पाटील, राजेंद्र घरत, प्रमोद पाटील, सुमित सहाय्य, लाजी वर्मा, आशा भोरके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. यावेळी प्रल्हाद केणी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. चांगल्या प्रकारचं काम सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पनवेल स्वच्छ करण्याचं काम पनवेल महानगरपालिका असेल, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आज होत आहे. रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस म्हणजे पनवेलकरांसाठी एक चांगली पर्वणीच असते. मग त्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, परवा 8 तारखेला मल्हार रोजगार मेळाव्याचं आयोजन सिकेटी हायस्कूल पनवेल येथे केलेलं आहे. या अनुषंगाने बऱ्याच जे बेरोजगार आहेत या युवकांना मी विनंती करीन की सर्वांनी त्या रोजगार मेळाव्यामध्ये भाग घ्यावा. आज या संपूर्ण प्रभागामध्ये त्यामध्ये सेक्टर 35 असेल, ओवा कॅम्प असेल, पेठ असेल, पापडी चापाडा असेल, तलोजा असेल, तलोजा फेज 1 असेल, या सर्व भागामध्ये आज स्वच्छता अभियानाचं काम संपूर्ण जोरात चालू झालेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.